IPPS मार्फत PO आणि MT पदाच्या ज्या काही जागा आलेल्या आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचा ऑनलाईन फॉर्म नेमका कसा भरायचा। तत्पूर्वी बघा, जसं की तुम्हाला इथे व्हिडिओच्या स्क्रीनवर दिसत असेल तर ही त्याची संपूर्ण ॲडव्हर्टाईजमेंट देण्यात आलेली आहे। तर ही संपूर्ण ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला आधी वाचून घ्यायची आहे, त्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा आहे। या ॲडव्हर्टाईजमेंटची जी काही PDF आहे तर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। ठीक आहे, चला तर मग आता नेमका ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण बघूया। सर्वप्रथम बघा, इथं तुम्हाला जी काही वेबसाईट देण्यात आलेली आहे तर वेबसाईट तुम्हाला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यानंतर बघा, इथं बाजूला ज्या काही इम्पॉर्टंट डेट देण्यात आलेल्या आहेत तर त्या इम्पॉर्टंट डेट तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत। त्यानंतर बघा, आता तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागते तर इथं जे काही क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन हे जे टॅप तुम्हाला देण्यात आलेले आहे तर यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर इथं रजिस्ट्रेशनचा फॉर्म समोर येणार आहे। तर तुमची जी काही बेसिक माहिती आहे, फर्स्ट नेम, त्यानंतर तुमचं मिडल नेम, लास्ट नेम जे काय असणार ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा फुल नेम येईल, त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, परत तो कन्फर्म करायचा आहे। अल्टरनेट मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता। त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाका, त्यानंतर तुमचा जे काय डोमेन नेम आहे जसं gmail.com, hotmail.com जे काय असणार आहे तसं तुम्हाला एंटर करायचं आहे। त्यानंतर परत तुमचा जो काही ईमेल आय डी आहे तर संपूर्ण ईमेल आय डी तुम्हाला कन्फर्म करायचं आहे, कॅप्चा कोड भरायचा आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्ही जर जी काही डिटेल एंटर केली ती जर अगदी व्यवस्थित असेल तर मग तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा, तुमचं जे काय रजिस्ट्रेशन आहे तर हे कम्प्लीट झालं तुम्हाला दिसणार आहे। त्यानंतर तुमचा जो काही प्रोविजनल रजिस्ट्रेशन नंबर आहे तो जनरेट होईल आणि पासवर्डसुद्धा तुम्हाला जनरेट झालेला दिसणार आहे। आता बघा, तुम्हाला इथं फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे तर नेमका फोटो आणि सिग्नेचर कशी अपलोड करायची तर बघा, इथं गाईडलाईन फॉर स्कॅनिंग द फोटोग्राफ अँड सिग्नेचर ही लिंक देण्यात आली, यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊन घेऊ शकता। ठीक आहे, तर बघा, तुमचा जो काही फोटोग्राफ आहे तर तुम्हाला तो JPG किंवा मग JPEG या फॉर्मेटमध्ये अपलोड करायचा आहे आणि त्याची साईज जी काय तर ही 20 ते 50 KB तुम्ही अपलोड करून घेऊ शकता। तसंच तुमचा जो काही सिग्नेचर आहे तर ही सुद्धा तुम्ही 10 ते 20 KB अपलोड करू शकता आणि त्याचा फाईल फॉर्मॅट हा JPG किंवा मग JPEG असला पाहिजे। तर बघा, इथं तुमचा जो काही फोटोग्राफ आहे तो जर तुम्हाला अपलोड करायचा असेल तर इथं जे काही चूज फाईल बटन देण्यात आलेलं आहे यावर क्लिक करून तुम्ही फाईल चूज करून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू पाहायला इथं मिळणार आहे। तर बघा, इथं तुम्ही जो काही फोटोग्राफ अपलोड केला तर त्याचा इथं प्रिव्ह्यू पाहायला तुम्हाला मिळणार आहे किंवा दिसत आहे। त्यानंतर बघा, इथं तुम्हाला डिक्लरेशन असेप्ट करायचं, त्यानंतर सिग्नेचरसुद्धा तुम्हाला जसं तुम्ही फोटो अपलोड केला तशी जिथं अपलोड करून घ्यायची, त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, इथं तुम्हाला फर्दर डिटेल भरून घ्यायचे आहे। तर बघा, तुमची जी काही कॅटेगरी आहे तर ती कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची, जनरल, EWS, OBC, ST, SC जी काय असणार आहे ती, त्यानुसार बघा तुमच्या कॅटेगरीनुसार इथं तुम्हाला फी लागणार आहे। त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। आता बघा, तुम्ही जर 40% अपंग असाल तर तुम्हाला येस करायचं आहे। येस केल्यानंतर तुम्हाला इथं टाईप ऑफ डिसेबिलिटी सेट करून घ्यायचे आहे तुमची जी काय असणार आहे ती, आणि जर तुम्ही अपंग नसाल तर मग नो ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, इथं जे काही स्टार मार्क क्वेश्चन दिलेले आहेत तर ते तुम्हाला पूर्ण भरून घ्यायचे आहेत। ठीक आहे, तर बघा, इथं आर यू अ चाइल्ड ऑर फॅमिली मेंबर ऑफ दोज हू डायड इन 1984 अर्स, जर तुमचं ऑप्शन इथं येस असेल तर येस करा, तुम्हाला जर लागू होत असेल तर नाहीतर मग नो ऑप्शन सिलेक्ट करा। जर तुम्ही इथं एक्स सर्व्हिसमॅन असाल तर येस नोपैकी तो जो काय ऑप्शन आहे तो तुम्हाला इथं टिक करून घ्यायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, इथं तुम्हाला रिलिजन टू विच यू बिलॉंग, तर तुमचा जो काही रिलिजन आहे तर तो रिलिजन तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जर तुम्ही अल्पसंख्याक असाल तर येस करा, नसाल तर मग नो ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर बघा, तुम्ही याच्या आधी जर बँकेमध्ये असाल तर मग तुम्हाला येस करायचं, नाहीतर नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्ही जर इथं अपियर असाल POQMTA अर्लियर तर तुम्हाला येस करायचं, नाहीतर मग नो ऑप्शन सिलेक्ट करायचं, येस जर केलं तर मग तुम्हाला तुमची अटेम वगैरे इथं टाकून घ्यायची। ठीक आहे, त्यानंतर बघा, इथं नॅशनॅलिटी ऑर सिटिजनशिप तुमची जी काय असणार आहे इंडियन किंवा मग अदर यापैकी तुम्हाला सिलेक्ट करायचे। त्यानंतर तुमचं जे काही सेंटर आहे तर हे तुम्हाला कुठं घ्यायचं, सेंटर कोणत्या स्टेटमध्ये, तर ते स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, इथं स्टेट कोड ऑटोमॅटिक येणार आहे। त्यानंतर तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी सेंटर कोणतं घ्यायचं तर ते इथं तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता। त्यानंतर मेन्स एक्झामसाठी सेंटर कोणतं घ्यायचं ते सुद्धा इथं तुम्ही निवडून घेऊ शकता। त्यानंतर बघा, इथं तुम्हाला जो काही चेकबॉक्स देण्यात आलेला आहे तर हा चेकबॉक्स तुम्हाला टिक करायचा आहे। त्यानंतर ID प्रूफमध्ये बघा, तुमचा जो काही ID तुमच्याकडे असणार आहे तर तो ID तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा। तर माझ्या केसमध्ये बघा, मी आधार कार्ड ऑप्शन सिलेक्ट करतो। त्यानंतर तुम्ही जो काय ऑप्शन इथं सिलेक्ट केला त्यानुसार बघा, तुमच्या ID क्रमांक तुम्हाला एंटर करावा लागतो। तर तुम्ही जो काही ID इथं निवडला तर त्यानुसार इथं ID क्रमांक भरून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, इथं डेट ऑफ बर्थमध्ये तुमची डेट वगैरे जी काय असणार आहे
तुम्हाला संपूर्ण डेट ऑफ बर्थ निवडून घ्यायचे, त्यानुसार तुमचं ऑटोमॅटिक वय येणार आहे 1/8/2022 रोजी। जेंडरमध्ये तुमचं जे काही जेंडर आहे ते सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुमच्या आधार कार्डचा नंबर इथं टाकून घ्यायचा आहे, तुमचा पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डचा नंबर सुद्धा टाकून घेऊ शकता, जर तुम्हाला जुळे भाऊ किंवा बहीण असेल तर येस करा, नाही तर मग नो ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर बघा तुमचं जे काही मॅरिशियल स्टेटस आहे तर हे तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे, तुमच्या बाबाचं नाव एंटर करायचं, आईचं नाव एंटर करायचं, ठीक आहे। त्यानंतर ॲड्रेस 1 तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचा आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, स्टेटमधून तुमचा जे काही स्टेट आहे आपलं जनरली महाराष्ट्र, तर असं तुमचा जे काही स्टेट आहे ते तुम्हाला टाकायचं आहे, पिनकोड एंटर करायचं आहे, जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि कायमचा ॲड्रेस जर एकच असेल, म्हणजेच परमनंट ॲड्रेस आणि सध्याचा पत्ता जर एकच असेल तर मग इथं बघा सेम ॲज ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स यावर तुम्हाला टिक करायचं आहे, जसा तुम्ही वरती ॲड्रेस भरला तसाच मग इथं खालीसुद्धा ॲड्रेस येणार आहे, तो जर वेगळा असेल तर तुम्ही तो वेगळा टाकून घेऊ शकता। त्यानंतर बघा इथं चूज द ॲड्रेस फॉर GST इनवॉइसिंग, तर याच्यामध्ये बघा कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस असे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत, तर तुम्हाला GST इनवॉइसिंगसाठी कोणता ॲड्रेस घ्यायचा आहे तो तुम्ही इथं टाकून घेऊ शकता। तुमचे जी काही कॅटेगरी असणार आहे त्यानुसार तुम्हाला इथं फी किती लागेल, तर बघा इथं अमाऊंटमध्ये ती फी पाहायला तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट युअर डिटेल्स हे जे काही टॅब देण्यात आलेले आहे तर यावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा इथं व्हेरीफाईड सक्सेसफुली असा स्क्रीनवर तुमचा मॅसेज आला पाहिजे, त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे, त्यानंतर बघा तुम्ही इथं समोरच्या स्टेपवर जाणार आहे। तर बघा इथं तुमचं जे काही ग्रॅज्युएशनचं डिटेल आहे तर ही ग्रॅज्युएशन डिटेल तुम्हाला भरून घ्यायची आहे, तर बघा डिग्री वगैरे जे काय असणार आहे तर तुम्ही कशामध्ये केली त्यानुसार ती डिग्री तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे, जर डिग्री याच्यामध्ये नसेल तर मग सिम्पली अदर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, अदरमध्ये तुमचं जे काही ग्रॅज्युएशन आहे तुम्ही कशामध्ये केलं तर ते तुम्ही इथं मॅन्युअली एंटर करून घेऊ शकता। मग त्यानंतर सब्जेक्ट ऑफ स्ट्रीममध्ये बघा इथं तुमचा जो काही स्ट्रीम आहे तर तुम्ही ती निवडून घेऊ शकता, यापैकी नसेल तर अदर ऑप्शन सिलेक्ट करायचे, त्यानुसार तुम्हाला स्ट्रीम इथं टाकून घ्यायची। त्यानंतर कॅलेंडरमधून डेट ऑफ पासिंग निवडायची, पर्सेंटेज ऑफ मार्कमध्ये तुम्हाला मार्क्स टाकून घ्यायचे, म्हणजे पर्सेंटेज जर तुमचा CGPA असेल तर तुम्ही तो पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता। त्यानंतर बघा क्लासवर ग्रेडमध्ये फर्स्ट क्लास, सेकंड क्लास किंवा मग पास क्लास, यापैकी तुमचा जो काही क्लास आहे तो तुम्ही इथं निवडून घेऊ शकता। जर तुमचं PG झाले असेल तर PG डिटेल इथं भरून घेऊ शकता, जर एखादं प्रोफेशनल क्वालिफिकेशन झालं ते सुद्धा तुम्ही इथं टाकून घेऊ शकता, आणि ऑर्डरमध्ये सुद्धा तुम्ही बाकीची जी काही माहिती आहे तर ती तुम्ही इथं भरून घेऊ शकता। त्यानंतर बघा तुम्हाला जर कम्प्युटरचं नॉलेज असेल तर तुम्हाला इथं येस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा त्या डिटेल्स ऑफ कम्प्युटर नॉलेजमध्ये बघा तुम्हाला टिक करायचं आहे, त्यानुसार तुम्हाला कशामध्ये नॉलेज आहे, डिप्लोमा केला तुम्ही का, डिग्री केली, किंवा मग तुम्हाला कॉलेजमध्ये किंवा हायस्कूलमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये कॉलेज होतं, म्हणजे सिलेबस होता, किंवा मग तुम्ही जर सर्टिफिकेशन केलं असेल तर तो तुम्ही इथं ऑप्शन निवडून घेऊ शकता, MSCIT झालं, CCC झालं, असं काही कोर्स केला असेल तर तुम्ही इथं सर्टिफिकेशनही निवडून घेऊ शकता। त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर परत बघा इथं 0 सिलेक्टमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर ऑपरेशन किंवा मग कॉम्प्युटर लँग्वेजचं नॉलेज असेल तर त्यापैकी तुम्हाला तो ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तुम्ही दोन्हीसुद्धा ऑप्शन सिलेक्ट करून घेऊ शकता। त्यानंतर बघा तुम्हाला जर काही वर्क एक्सपिरियन्स असेल तर तो तुम्ही इथं टाकून घेऊ शकता, काय अडचण नाही आहे। जर तुमची इथं SC कॅटेगरी असेल तर तुम्हाला इथं ट्रेनिंगसुद्धा घेण्यात म्हणजे देता येणार आहे, त्यावेळेस तुमचा तो ऑप्शन इथं ॲक्टिव्ह होणार आहे। मी इथं OBC कॅटेगरी निवडली त्यामुळे इथं ऑप्शन तो येत नाही आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथं जो काही डिक्लरेशन देण्यात आलेलं आहे, म्हणजेच इथं बघा काही फाईन वगैरे तुमच्याकडे विरुद्ध असेल तर मग तुम्हाला इथं येस करायचं नसेल तर मग दो ऑप्शन सिलेक्ट करायचे। त्यानंतर बघा इथं लँग्वेज वगैरे तुम्हाला कोणकोणत्या माहीत आहेत, तर बघा तुम्ही इथं मराठी, हिंदी, इंग्लिश टाकू शकता। त्यानंतर बघा तुम्हाला ती बोलता येते का, लिहिता येते का आणि वाचता येते का, त्यानुसार तुम्हाला इथं चेकबॉक्सवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा तुमच्या स्क्रीनवर परत इथं व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज आला पाहिजे, त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला सेव्हन नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। सेव्हन नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचं जे काही फॉर्म आहे तर परत तो इथं नंतरच्या स्टेपवर इथं जाणार आहे। आता बघा तुम्हाला इथं प्रिफरन्स सिलेक्ट करून घ्यायचं आहे, तर बघा इथं काही बँका देण्यात आलेल्या आहेत, तर सर्वात आधी तुम्हाला ज्या बँकेमध्ये नोकरी करायची आहे तर त्या बँकेचा टिक मार्क तुम्हाला करून घ्यायचा आहे। तर बघा इथं सुरुवातीला मला समजा युको बँक या बँकेमध्ये जायचं आहे तर युको बँक यावर टिक करायचं आहे। त्यानंतर समजा कॅनरा बँक, तर कॅनरा बँकवर तुम्हाला टिक करायचं आहे। त्यानुसार बघा इथं तुमचा प्रिफरन्स इथं सेट होत आहे, त्यानुसार तुम्हाला संपूर्ण ऑप्शन इथं टिक करून घ्यायचे आहेत, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट युअर डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुमचे डिटेल व्हेरीफाय होईल, त्यानंतर मग परत तुम्हाला सेव्हन नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। आता बघा तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचा इथं प्रिव्ह्यू पाहायला मिळणार आहे, तर तुम्ही जी काही डिटेल इथं टाकली त्यानुसार तुम्हाला इथं संपूर्ण डिटेल परत एकदा चेक करून घ्यायची आहे, जर काही डिटेल चुकली असेल तर तुम्ही ती करेक्शन करून घेऊ शकता, ठीक आहे। तर बघा संपूर्ण डिटेल तुम्हाला वाचून घ्यायची आहे, याच्यामध्ये काही डाऊट वाटला
तर तुम्ही ते एडिट करून घेऊ शकता। त्यानंतर बघा इथं पहिला चेकबॉक्स तुम्हाला टिक करायचा आणि त्यानंतर दुसरासुद्धा चेकबॉक्स टिक करायचा आहे, ठीक आहे। दुसरा चेकबॉक्स टिक केल्यानंतर तुम्हाला कम्प्लीट रजिस्ट्रेशन ही जी काही टॅब देण्यात आलेली आहे, तर या कम्प्लीट रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। कम्प्लीट रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर तुमची जर डिटेल अगदी व्यवस्थित असेल तरच मग तुम्हाला इथं ओके या बटनावर क्लिक करायचं आहे, नाहीतर मग कॅन्सल करून तुम्ही ती एडिट करून घेऊ शकता। तर बघा ओके या बटनावर मी आता क्लिक करतो, परत एकदा ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तर आता इथं परत समोरच्या स्टेपवर जाणार आहे। त्यानंतर बघा इथं तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचा आहे। तर बघा इथं जे काही चूज फाईल बटन देण्यात आलेले आहे तर या चूज फाईल बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही लेफ्ट थंब इम्प्रेशन आहे तर त्याची जी काही फाईल आहे तर ही तुम्ही 20 ते 50 KB ठेवून घेऊ शकता। त्यानंतर फाईल सिलेक्ट करून तुम्हाला ती इथं प्रिव्ह्यू पाहायला मिळणार आहे। तर बघा मी आता अपलोड करत आहे। तर बघा इथं तुम्हाला तुमच्या लेफ्ट हँड थंबचा इथं इम्प्रेशन पाहायला मिळत असेल प्रिव्ह्यू, ठीक आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे। तसंच बघा तुम्हाला इथं हँड रायटन डिक्लेरेशनसुद्धा अपलोड करून घ्यायचं आहे। त्याचा जो काही फॉर्मॅट आहे नेमकं ते कसं आहे तर त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्हाला ते तुमच्या स्वतःच्या अक्षरात काळ्या बॉलपेनपण आणि कोऱ्या पेजवर लिहायचं आहे आणि ते अपलोड करून घ्यायचं आहे। त्याचा फाईल फॉर्मॅट हा JPG किंवा मग JPG असला पाहिजे आणि त्याची जी काही साईज आहे तरी 50 ते 100 KB असली पाहिजे, ठीक आहे। त्याचासुद्धा तुम्हाला प्रिव्ह्यू स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे। त्यानंतर कॅप्चा कोड भरायचा बाजूचा आणि त्यानंतर 7 नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा तुमची जर डिटेल अगदी व्यवस्थित असेल तर मग तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा जो काही फॉर्म आहे तर आता शेवटच्या स्टेपवर इथं जाणार आहे। तर बघा आता तुम्हाला नेमकी जी काही अमाऊंट आहे किती पेड करायची ती तुम्हाला स्क्रीनवर इथं दिसणार आहे। त्यानंतर बाजूचा कॅप्चा कोड भरायचा आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा परत तुम्हाला ओके बटनावर क्लिक करायचं आहे। आता तुम्ही इथं पेमेंटच्या मेथडवर जाणार आहात तर तुम्हाला इथं रिफ्रेश वगैरे काही करायचं नाही आहे। तर बघा इथं तुमची जी काय अमाऊंट आहे तर तुम्हाला ती क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा आधार डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, QR कोड, UPI या कोणत्या ऑप्शननं तुम्हाला ती पेमेंट करता येणार आहे। ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करसाल तरच तुमचा इथं ऑनलाईन फॉर्म सबमिट केला जाणार आहे, ठीक आहे। ऑनलाईन फॉर्म सबमिट केल्यानंतर म्हणजेच पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंटआउटसुद्धा काढता येणार आहे। प्रिंटआउट काढल्यानंतर काही दिवसात हॉल तिकीट तुमच्या मेलवर किंवा मग तुम्हाला SMSसुद्धा येऊ शकतो, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं जे काही PO किंवा MET पोस्टसाठी हा ऑनलाईन अर्ज अशा प्रकारे करून घ्यायचा आहे, ठीक आहे। अर्ज करताना जर तुम्हाला काही अडचण आली तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप देण्यात आलेला आहे तर तो ग्रुप जॉईन करूनसुद्धा तुमची जी काही अडचण आहे तर तुम्ही ती मला सांगू शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।